काल मी भाई केशवराव धोंडगेंच्या अभिनंदनपर ठरावावर बोलताना गणपतराव देशमुखांचा या ठिकाणी या परिसरात जो मला पण मी देवेंद्रजी बरोबर चर्चा नव्हती केली, खाली ते बोलत होते आणि वरती मी या ठिकाणी त्यांच्या दुकोट्याच्या ठरावावर बोलत होतो आणि आम्ही दोघांनी मागणी केली त्यांचा या आवारामध्ये पुतळा असावा. त्या गतीने ते काम होण्याच्या दृष्टिकोनातून आणि मला काय नियतीने काय ठरवलं मला माहिती नाहीये की तुम्ही विरोधी पक्षनेते होतात, आता उपमुख्यमंत्री आहात आणि तुमच्याच सहीनी त्याला तरतूद होते आणि त्या दृष्टीने त्याची बैठक बोलवावी, त्याची एक कमिटी 1-5 लोकांची ठरवावी, मी त्याच्यामध्ये यायला मागतो. गणपतरावजींचं या विधानमंडळातलं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेता एक अतिशय अद्वितीय अशा प्रकारचा त्यांचा संपूर्ण कारकीर्द राहिली आहे आणि अशा व्यक्तीचं स्मारक या विधानमंडळाच्या आवारात असलं पाहिजे आणि म्हणून या संदर्भात एक समिती त्या ठिकाणी तयार करण्यात येईल. मी माननीय सभापती आणि माननीय अध्यक्षांना विनंती करेन, कारण विधानमंडळाच्या आवारात आपल्याला हे करायचं असल्यामुळे या समितीची निर्मिती आपण करावी. ज्या प्रकारे भाईंनी सांगितलं त्याप्रकारे त्यांच्या नातवाला आपण एक अपवाद म्हणून आमंत्रित सदस्य म्हणून विधानमंडळाच्या त्या समितीवर घ्यावं आणि याकरता शासन जी काही तरतूद करायची आहे, जी काही मदत करायची ती सगळी मदत करेल.